शनिवारी रात्री 2:30 सुमारास एपीएमसीच्या फ्रूट्स मार्केटमध्ये एक आयशर टेम्पो आहे, त्या टेम्पोला आग लागली होती आणि ती आग लागल्यानंतर जेव्हा पोलिसांना कळलं, पोलीस गेले, त्यांनी फायर ब्रिगेडला बोलावून ती आग विझवली, त्यानंतर जळीत गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होतं. त्याचा तपास केल्यानंतर पुढे तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरची आग ही नैसर्गिक किंवा शॉर्ट सर्किटनं लागलेली नसून त्या ठिकाणी घातपाताचा प्रकार आहे. टेम्पोची पाहणी केली असता पोलिसांचा संशय याच्यामध्ये बळावलेला होता आणि पुढील तपास करता याच्यामध्ये एकूण आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे. अब्बास सत्तार खान आणि हा जो टेम्पो चालक आहे यांच्यामध्ये पहिल्यापासून बिझनेस रायव्हलरी होती आणि टेम्पोच्या देवाणघेवाणमध्ये त्यांचं भांडण होतं आणि त्यामुळं हा आरोपी नंबर जो एक आहे अब्बास खान हा त्याला इथून निघून जायला सांगत होता आणि तू कसा बिझनेस करतो हे मी बघतो अशा प्रकारची धमकी त्याला देत होता आणि त्या रागामधूनच त्याचा मुलगा सोहेल अब्बास खान आणि त्याचे 3 मित्र ह्या एकूण ह्या चौघांनी या टेम्पोला आग लावून त्याला त्याच्यामध्ये स्फोट घडवून आणला पेट्रोलच्या सहाय्यानं. त्याच्यामध्ये याच्यातील आरोपी जो आहे सोहेल खान याला पण काही जखमा झालेल्या आहेत, भाजलेला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर कोपरखैरणेमधील एका हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट आहे, त्याच्याकडनंही माहिती घेतली, त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि व्यावसायिक भांडणाच्या आणि आर्थिक भांडणाच्या मधून आम्ही हा स्फोट घडवला. हे चारही मित्र 5 जण त्या दिवशी संध्याकाळी 10 वाजता नाश्ता केल्यानंतर मुंबईला फिरायला म्हणून गेले होते. जाताना त्यांनी एका गाडीमध्ये 700 रुपयाचं डिझेल टाकलं होतं, पेट्रोल टाकलं होतं. तिकडून ते मधूनच मुंबईला न जाता परत आले. इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं एका गाडीमध्ये आणि जी स्मशानभूमी आहे तुरब्याकडं त्या ठिकाणी हे सगळे गेले. त्या ठिकाणी त्यांनी त्या गाडीमधलं पेट्रोल 2-3 प्लॅस्टिक बॉटल्स आणि एका कॅनमध्ये घेतलं आणि फ्रूट मार्केट्समध्ये आल्यानंतर ते त्या गाडीवर शिंपडलं, काही कॅन आतमध्ये टाकला आणि त्याला आग लावली. आग लागल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये तो आरोपीसुद्धा भाजलेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याच्यामध्ये 120 ब, 141, 143, 149 हत्यार कायदा 1908 सेक्शन 3 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सर्व आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये माननीय न्यायालयाने 2 दिवसासाठी पाठवलेलं आहे. याच्यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का आणि याच्यामध्ये अजून काही स्फोटक पदार्थ वापरला किंवा कसे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामगुडे एपीएमसी पोलीस स्टेशन आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सर, इतर तो 3 लोक आहेत ते कोण आहे, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे? हे 3ही त्याचे मित्रच आहेत आणि याच्यामध्ये पूर्वी याच्या एका मोठ्या भावावर 302 गुन्हा दाखल आहे. यांच्यावर काही मुंबईला पण गुन्हा दाखल आहे असं समजते. आता सगळीकडच्या गुन्ह्यांची माहिती घेतली जाईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सगळं महत्त्वाचं आहे सर, मार्केटमध्ये वारंवार बोलून सुद्धा मार्केटमध्ये CCTV मेन जे मार्केटमध्ये कमी किंवा 50 CCTV आहेत ते CCTV बंद होतात, ज्यावेळेस पोलिसांना पण अडचण झाली त्याबद्दल तुम्ही काय? आता मी मार्केट कमिटीला विनंती केलेला आहे, आता लेखी त्यांना कळू की आपण शक्यतो मॅक्सिमम ठिकाणी CCTVचं जाळं निर्माण करायला पाहिजे, जेणेकरून अशी काही घटना घडली तर आपल्याला त्याचा तपास करणं सोयीचं होईल.